नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी विष्णू सानप सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये पुराणी असं थैमान घातलं की लाखो नागरिकांचे संसारी पाण्यात बुडाले. त्या लोकांचे संसार पुन्हा नव्याने सुरुवात व्हावी, त्यांना एक उभारी मिळावी म्हणून ते सेट तयार करतायत आपण बघू शकतो. आणि त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचण्यासाठी भोजापूर जैन संघाने पुढाकार घेतला भोसरीतून, आणि हे सर्व साहित्य ते या ठिकाणी मोठ्या आपले कामधंदे सर्व सोडून एक मदतीचा हात व्हावा त्यांना मिळावा म्हणून ते हे सर्व कार्य करतायत. आपण त्या जैन भोजापूर जैन संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करू की हे कसं त्यांना सुचलं आणि कसं काय झालं. सर नमस्कार, आपलं नाव काय? सुमनलाल चुनीलाल सोलंकी. हे कसं तुमच्या डोक्यात आलं की आपण ते गुरु महाराजांचा चातुर्मास चालू आहे. पूज्य साध्वीजी नेमी वर्षाजी ये महाराज की प्रेरणा से हमारे भोजापुर संघ ने ये सोचा है कि उस पूर ग्रस्त के लिए कुछ ना कुछ अपन लोगों ने मदद करना निश्चित हुआ. उस हिसाब से हम लोगों ने गांव में चंदा इकट्ठा किया. हमारा भोजापुर ट्रस्ट मंडल गांव में घूम के पूरे गांव का चंदा इकट्ठा करके जो भी साहित्य लाए वो साहित्य का हम पैकिंग बना रहे हैं. उसके बाद कल सुबह 6 बजे हम यहाँ से निकलने वाले हैं और हमारा एक ट्रक माल उधर जाने वाला है. उधर खुद हम जाके उधर जिसकी ज़रूरत है उसको हम सब एक एक घर को हम देने वाले हैं. धन्यवाद. आपल्यासोबत दुसरे पण काही सदस्य आहेत की कार्यकर्ते आहेत, सदस्य आहेत की ते जीवाचं रान करतायत आणि आपले कामधंदे सोडून ह्या सर्व गोष्टी म्हणजे महत्त्वाच्याच आहेत त्या करतायत. सर हे कसं कशा पद्धतीने सेट तयार केलं आहे आपण? बरं, सर किराणा माल पण आहे, बर्तन पण आहे, कंबल आहे आणि बाकीचे अन्नधान्य, लहान मुलांचे कपडे, ब्लँकेट आहे. सर्व वस्तू आम्ही घेऊन बाढ पीडितांना आपले परीने जे काय सहायता होईल ते आम्ही मदत करणार आहे. तर उद्या आम्ही सोमवारी तिथे बाढ पीडितासाठी जाणार आहे. म्हणजे हे सुखवाडी गाव तुम्ही एक प्रकारे तुम्ही दत्तक घेतल्यासारखंचे, म्हणजे त्यांचे नव्याने संसार तुम्ही उभे करतायत. तर हे कसं तुम्ही संपर्क केला त्या ठिकाणी आणि कसं हे? आमचे एक कार्यकर्ता आहे, त्यांचे नातेवाईक तिथे सांगलीमध्ये राहतात, त्यांचे ओळखीने आम्ही ते गावाची निवड केली आहे. त्या गावाची निवड केली. आता हे साहित्य उद्या पोहोचणार आहे. यामध्ये आरोग्याबाबतीत मी तर असं ऐकलं की जनावरासाठी पण औषधी आणि माणसासाठी पण सर्वच हे केलेलं आहे. थोडक्यात सांगा ना काय काय नेमकं साहित्य? आम्ही जनावरासाठी पण औषध घेतली आहे. तिथून आम्हाला निरोप आला होता डॉक्टरांनी सांगितलं की भाई जनावरासाठी पण औषध लागणार आहे, तर ते पण आम्ही किट घेतलेले आहे आणि माणसासाठी पण औषध घेतलेली. अशा किती किट तयार केले आपण? दवाईचे एक मोठे दोन बंडल आम्ही तयार करून घेतलेले, कमीत कमी 30-45 हजार रुपयाची दवाई घेतलेली असे. बरं, आणि हे किती कुटुंबाला पोहोचणार आहे सर्व? हे आम्ही 300 किट तयार केले. एक ते पूर्ण गावामध्ये आम्ही 300 घरामध्ये सगळे किट पोहोचणार आहे. म्हणजे गावात 300 घर आहे, 300 घरातल्या सर्व कुटुंबाला मिळणार आहे. आपलं नाव काय सर? मफतलाल दोषी. बरं, बघू शकतो आपण भोजापूर जैन संघांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संसाराला कुठल्या वस्तू लागतात आपण बघू शकतो. एक ताटापासून पण सुरुवात केलेली आहे. ताट आहेत, कपडे आहेत, त्यानंतर ज्या की आपल्याला ज्या वस्तू लागतात आपण बघू शकतो की सर्व काही साहित्य त्यांनी घेतलेलं आहे. ज्या घरात घरेलू वस्तू लागतात त्या सर्वच याची काळजी घेऊन त्यांनी ही सर्व कस आणि त्या सुखवाडीला निश्चितच सुखकर करण्यासाठी परत सुखवाडीला सुखवाडी करण्यासाठी हे त्यांनी पाऊल उचललेलं हे कौतुकास्पद आहे. भोसरीतून डिजिटल प्रभात.